मंदिरांपेक्षा संघर्ष करण्यापेक्षा कश्मीरी पंडितांचं प्राण कसे वाचवता येतील ते पाहणं गरजेचं. मंदिरांखाली शिवलिंग शोधण्यापेक्षा मोहनराव भागवत बरोबर बोलले, मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये खास करून जम्मू काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित तिथला नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे. रोज त्यांचे त्यांना मारलं जातं आहे घुसून कार्यालयात घरात. 370 कलम हटवल्यावरसुद्धा तिकडल्या परिस्थितीमध्ये अजिबात बदल झाला नाही. काश्मीर फाईलचं चित्रपटाचं प्रमोशन केलं पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कृपेनं, निर्मात्याने 400-500 कोटी रुपये कमवले, पण काश्मीरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. खरं म्हणजे आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि ह्या काश्मीर फाईल 2 जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.